या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। कालाबाजाप्रमाणे याही वर्षी समर्थ इलेक्ट्रॉनिक्स बनशंकरी मध्यवर्ती नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनं नवरात्रोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं विशेष आयोजन करण्यात आलं होतं। त्यामध्ये दांडिया हा कार्यक्रम विशेष आकर्षण पर्वणी देणारा ठरला। हा कार्यक्रम शुक्रवारी अंबर हॉटेल समोर जुळे सोलापूर या ठिकाणी जल्लोषात पार पडला। या कार्यक्रमात विविध ठिकाणाहून 10 ते 15 हजार महिला युवती बालगोपाळ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेत्री श्वेता आंबिकर यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे कार्यक्रमात आणखी रंगत आली। अभिनेत्री श्वेता आंबिकर यांचे मंडळाच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आलं। व्यासपीठावर लोकमतचे संपादक सचिन जवळकोटे, बीआर न्यूज चॅनलचे मुख्य संपादक मनीष केत, विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे, संभाजी आरमार संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी तात्या वाघमोडे, मंडळाचे आधारस्तंभ युवराज राठोड, नगरसेविका अश्विनी चव्हाण, संगीता जाधव, वैशाली शहापुरे, ज्योती अलकुंटे, सुयोग मनोजकुमार अलकुंटे, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राहुल अनंतपूरकर, यंदाचे उत्सव अध्यक्ष रविकांत भनकुळे, चंद्रकांत शहापुरे, अकबर शेख, माळप्पा गण्यार, गणेश गंजाळकर, आशिष बिराजदार, सिद्धू गण्यार, मुस्ताक शेख यांच्यासह अनेक प्रतिष्ठित मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती होती। बनशंकरी मध्यवर्ती नवरात्र महोत्सव मंडळाने जो काही हा भव्य दांडिया महोत्सव आयोजित केलेला आहे, खरंच तो खरंच भव्य दिव्य आहे। नुसतं नावापुरता नाही आहे, कारण इथे ज्या संख्येने महिला वर्ग किंवा लहान मुलंसुद्धा ज्या पद्धतीने इथे जमा झालेली आहेत ते बघून मला खरंच खूप छान वाटतं आहे। म्हणजे खऱ्या अर्थाने सोलापूरचा दौरा सफल झाला असं म्हणायला हरकत नाही, आणि त्याचं सगळं श्रेय जातं ते युवराज आता राठोड यांना जातं, कारण त्यांनी इथे बोलवलं नसतं तर मला हे बघता आलं नसतं। त्यामुळे मी पहिल्यांदा दादा तुम्हाला थँक्यू म्हणेन, आणि मी दरवर्षी नक्की इथे येईल हे मी नक्की सांगते। थँक्यू सो मच। सोलापुरात पहिल्यांदाच आलेला आहे, नवरात्र उत्सवानिमित्त दांड्याचा जो कार्यक्रम करण्यात आलेला आहे, प्रचंड असा प्रतिसाद आपल्याला मिळतोय, काय वाटतंय, आज आनंद कसा व्यक्त करा? खरं तर मी सोलापुरामध्ये पहिल्यांदा आलेली नाही आहे, कारण मला सोलापूर हे शहरच खूप आवडतं, त्यामुळे मी सातत्याने येतच असते, पण नवरात्र महोत्सवासाठी मी पहिल्यांदा आली आणि एवढा भव्य दिव्य आहे त्याच्यामुळे मला कसं झालं की मी आता कधी जाऊन तिथे डान्स करते, पण ती संधी मला त्यांनी दिली आणि मी डान्स करून घेतला। शेंगदाण्याची चटणी ती म्हणजे बऱ्याच वेळा मी इथे आले की ते खातेच आणि मी पार्सलही घेऊन जाते बऱ्याच वेळा। येणारी आत्ता एक सिरियल चालू आहे रमा राघवजी चालू आहे, आणि 2-3 फिल्म्स येणार आहेत आणि शॉर्ट फिल्म्स येतील, आणि वेब सिरीज आहे ज्या Zee5 आणि हॉटस्टार वरती येतील काही दिवसात। मुलगी झाली हो या आपल्या मालिकेला प्रचंड असा प्रतिसाद राज्यभरातून मिळाला, अशाच पद्धतीने आणखी काय सिरियल्स लॉन्च होण्याची शक्यता आहे? सिरियल्स आता तर एक चालू आहे, कारण एक संपल्याशिवाय दुसरी सिरियल लगेच घेणं शक्य होत नाही, कारण 14 तासांचं शिफ्ट असते। आताही काल रात्री 2:30 संपली आणि मी इकडे आली आहे, त्यामुळे एका वेळेस एकच सिरियल होते, पण आता कलर्स मराठीवर रमा राघव ही चालू आहे, त्याच्यात तुमची हे कॅरेक्टर आहे, सो तुम्ही ते नक्कीच बघा। दांड्याच्या निमित्तानं लहानापासून हे प्रत्येक कलाकाराला हे हवंच असतं की कोणीतरी येऊन आपलं ॲप्रिसिएशन करावं आपल्या कामाबद्दल, आणि त्या आत्ता आजी ज्या होत्या त्या पाया पडत होत्या, हे असे क्षण आयुष्यभर विसरू शकत नाही, कारण त्या वयाने मोठ्या आहेत, आम्ही फक्त सिरियलमध्ये दिसतो म्हणून त्यांना वाटतं की आम्ही खूप मोठे आहोत, पण ते आयुष्यभर राहतात, लहान मुलं येतात तेही ओळखतात, आर्याच्या नावाने असू देत, आता सिरियल संपून तसे 4-5 महिने झालेत तरीही लोक त्या नावाने ओळखतात, हे कलाकाराला हेच हवं असतंय का? मॅडम एक मराठी नाही, कारण माझा तो प्रांत नाही, मला भांडता येत नाही, त्यामुळे नाही। सोलापूरकरांसाठी आपण काय सांगाल? सोलापूरकरांसाठी काय, एकतर सगळे रसिक आहेत इथे, प्रत्येक कलाकार आहेत, कारण मी इथे येऊन बरीच नाटकांचे प्रयोगही बघितले, इथले लहान मुलांचे बालनाट्यही बघितले, आणि इथला तरुण वर्गाचं जे आहे ते खूप हिरिरीने नाटकाचे प्रयोग वेगवेगळ्या पद्धतीने करत असतात, त्यामुळे मला पुढच्या वर्षी युवराज दादांना मी त्याचं आवाहन करते की त्यांनी जर नाटकाची स्पर्धा ठेवली तर त्याच्यासाठी मला यायला नक्की आवडेल, कारण इथे खूप कलाकार आहेत जे दडलेले आहेत, जे मुंबई पुण्यापर्यंत पोहोचू शकले नाही, तर त्यांच्यासाठी मी दादा तुम्हाला मी आवाहन करते की पुढच्या वर्षी नाटकासाठी म्हणून काही कलाकारांसाठी नक्की करा, कारण इथे खूप सारे आहे कलाकार, नक्की नक्की, कारण इथे अर्थात मिळाला पाहिजे, कारण प्रत्येक जण सोलापुरातून किंवा कुठल्याही शहरांमधून मुंबई पुण्यापर्यंत स्ट्रगल नाही करू शकत, पण त्यांना जर तिथे जर प्लॅटफॉर्म मिळाला तर ते नक्कीच त्यांची कला सादर करते, म्हणजे त्याच्यासाठी मुंबई किंवा पुण्यात यायची गरज पडणार नाही, आणि ते हरले जाते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।